कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, तर विषय समित्यांच्या सभापतींची निवड 13 जुलै रोजी होईल. सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असून दोन्ही पक्षांनीही अध्यक्षपदासाठी दावा केलाय, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्षपदाच्या शर्यतीत जनसुराज्य पक्ष उतरण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींनी राजीनामे दिले. रिक्त पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 12 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात होणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 13 जुलै रोजी विषय समितींच्या सभापतींची निवड प्रक्रिया अध्यक्षांच्या उपस्थितीत केली जाईल. जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आहे. अध्यक्षपदावर दोन्ही काँग्रेसनी दावा केलाय. राष्ट्रवादीकडून युवराज पाटील अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत, तर काँग्रेसकडून राहुल पाटील, सरिता खोत आणि पांडुरंग भांदिगरे यांची नावं चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. तर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसही पुन्हा अध्यक्षपदावर दावा करतय. अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याचं चित्र सध्या तरी आहे. मात्र कुणाचा तरी दावा निष्प्रप करण्यासाठी ही ठरवून केलेली खेळी तर नाही ना अशी शंका उपस्थित होतीये. विधान परिषद निवडणुकीची गोळाबेरीज करताना कुणाची नाराजी नको आणि आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केले हे दाखवण्यासाठी सर्व काही सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खरंच बिनसलं तर विरोधी आघाडीकडून जनसुराज्य पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.